कोपरगाव तालुक्यातील जवळगे येथे कोपरगाव संगमनेर मार्गावर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर दर देण्यात यावा, स्वतंत्र न्यायाधिकरणाची स्थापना करून किमान आधारभूत किंमत ठरवून त्याबाबतचा कायदा करावा, अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी, यासह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक होत कोपरगाव संगमनेर रस्त्यावर दुधोतून आपला रोष व्यक्त केला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या देत कोपरगाव संगमनेर मार्ग अडवला होता. यामुळे कोपरगाव संगमनेर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड अशी घोषणाबाजी केली आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर व शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मध्यस्थीने सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सदर मागण्यांचे निवेदन स्वीकारले आहे. मात्र सरकारने चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. उत्पादक शेतकरी यांच्या वतीने जवळके चौक बुली येथे 1/7/2024 रोजी सकाळी 8:30 रास्ता रोको त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आमच्या जर रास्ता रोको करण्यामागच्या जर मागण्या बघितल्या तर या दुधाला स्वतंत्र न्यायाधिकरणाची स्थापना किमान आधारभूत किंमत ठरवून मिळण्यासाठी एक प्रमुख मागणी होती. त्याचप्रमाणे अन्न आणि भेसळ जे काही प्रतिबंधक कायदे दुरुस्ती करून जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद करावी. 3.5 फॅट आणि 8.5 गुणवत्तेच्या दुधाला किमान 40 रुपये ह्या शासनाने दर द्यावा. दिनांक 5/1/2024 26/2/2024 15/3/2024 आणि 5/1/2024 जे काही शासनाने प्रलंबित जे काही प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचं आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करावं. 46% लोकांना त्या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत. 60% लोक त्या ठिकाणी अजूनही वंचित आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे काही खताचे असतील, कीटकनाशकांचे, फवारणीचे औषधं असतील, त्याच्यावरती जो काही GST आहे तो सुद्धा शासनाने माफ करावा. ह्या अशा प्रमुख 5 मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी यांनी रस्ता रोको केलेला होता. त्या ठिकाणी शासनाला आमची अशी विनंती आहे, जर एकीकडे जर बघितलं पशुधनाचं, जर घरामध्ये कोणी मृत्यू पावलं तर ते मड झाकावं लागतं, बैलाच्या गाया पिळावं लागतात, अशी शेतकऱ्यांची अवस्था. दुसरीकडं जर बघितलं तर ह्या पावसामुळं, कमी पावसामुळं त्या ठिकाणी चारा मिळत नाही. चाऱ्याची परिस्थिती बघा, भावाची परिस्थिती बघा. त्या ठिकाणी असं सगळी परिस्थिती असताना देखील शेतकऱ्याला फक्त दुधाला रास्त भाव मागतोय. आम्हाला भीक नको या अनुदानाची. इतर राज्यामध्ये एक भाव आणि आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये एक भाव असा दुधा भाव सरकारने करू नये एवढी माझी विनंती आहे सरकारला. आणि मी या ठिकाणी आपल्या मार्फत देखील आश्वासन करतो का, शेतकऱ्यांना टिंगलीमध्ये घेऊ नका. देवीची आम्ही सकाळपासून जी सेवा करतो तर झोपेपर्यंत सेवा करतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरकारने शेतकऱ्यांविषयी त्या दुधाविषयी जर पुढं आता येणार हे जे काही अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये शाश्वत अशी भूमिका जर मांडली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी करणार. परिसरामध्ये आंदोलन आपण केलं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीनुसार आपण आंदोलन करण्यापूर्वी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाची प्रत आपण LTO साहेब शिर्डी यांना देखील त्या निवेदनाची प्रत दिली होती. पोलीस प्रशासनाला देखील या निवेदनाची आपण प्रत दिलेली होती आणि हा सगळा पाठपुरावा केल्यानंतर आपण या आजच्या 1 तारखेच्या आंदोलनाची भूमिका आपण मांडली होती. परंतु दुर्दैव बाबाशी आहे, आज ह्या आंदोलनाच्या साठी इथं एवढा जनसमुदाय, शेतकरी, दूध उत्पादक लोक असतील, त्यानंतर इतर लोक असतील, हे सगळे उपस्थित होते. परंतु या निर्लज्ज शासनाला असं म्हणजे म्हणायची वेळ येते का, आज त्यांचा कुठलाही प्रशासकीय पदाधिकारी सुद्धा या आंदोलनस्थळी कुठलीही निवेदन स्वीकारायला आला नाही. असं निर्लज्ज सरकार जर असेल तर याचा आम्ही निषेध करतो. आणि या जिल्ह्यामधले दुग्धविकास मंत्री सुद्धा ह्या जिल्ह्याचे आहे आणि अशी सगळी परिस्थिती असताना जर आमच्या आंदोलनाची, आमच्या प्रश्नाची जर कुणी दखल घेत नसेल तर आम्हाला दखल कशी घ्यायची हे आम्हाला चांगलं कळतं. आणि दखल घेण्यास आम्ही या सरकारला कसं
परिस्थिती निर्माण करू शकतो. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही हा तुम्ही आमची समज समजा किंवा इशारा समजा, याची जर तुम्ही दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या सहकार्यांनी सांगितल्याप्रमाणे ही थिंगी नाही हा आगीचा डोम होऊ शकतो. म्हणून आपण वेळीच येणाऱ्या जे आपलं अधिवेशन चालू आहे तर या अधिवेशनामध्ये आमच्या शेतकऱ्यांची जी रास्त आणि हमीभावाची जी भूमिका आहे आणि खाद्यामधल्या ज्या तफावती जी आहे, दुधाच्या भावामधली जी तफावत आहे, तर त्या संदर्भात नक्कीच आपण निर्णय घ्यावा. अन्यथा येत्या काळामध्ये याचं उग्र स्वरूप निर्माण होईल आणि त्याची होणारी सर्व जबाबदारी आणि त्याचे परिणाम हे सगळे शासनाला भोगावे लागतील आणि त्याची सर्व जबाबदारी शासनावर राहील. म्हणून कळकळीची विनंती करतो की आपण याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा आणि या आंदोलनाला न्याय द्यावा. धन्यवाद. मध्ये चौफुलीवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला, परंतु माझी एकच विनंती आपले दुग्ध विकास मंत्री त्यांनी पावडर आयात केली शासनाने, तर त्यांना एका पत्रकाराने विचारलं तुम्ही पावडर आयात केली, इतर जे पाम तेल आहे ते आयात केलं, तर त्यांनी सांगितलं की 2010 साली कायदा झालेला आहे, आपल्याला ते आयात करावं लागत. पण माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना एकच विनंती करायची का 2010 साली दुधाला 22 रुपये रेट होता आणि खाद्याचं पोतं मात्र 700 ते 800 रुपयाला मिळत होत, याची ती तफावत आहे. आजही खाद्याचं पोतं 1700 ते 1800 रुपयाला जातं आणि दुधाला मात्र 24 ते 25 रुपये भाव मिळतो. एवढी मी आपल्या दुग्ध विकास मंत्र्याला आपल्या माध्यमातून विनंती करतो, त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी जवळके चौफुलीवरती सर्व शेतकरी आणि दूध उत्पादक बांधवांनी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनाला पंचकृषीतून शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले. हे आंदोलन करण्यामागचा आमचा हेतू इतकाच होता की जसं काही परराज्यांमध्ये जो शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळतो त्याप्रमाणे आम्हालाही भाव असावा. आज 27 रुपयाचा भाव जाऊन आम्हालाही 40-42 पर्यंत भाव मिळाला. अनुदानाचं दाखवलेलं गाजर नकोय आम्हाला, जसं म्हटलं जातं की भीक नको पण कुत्रावं. या आम्हाला या निर्लज्ज शासनाला इतकं सांगायचं आहे की जर शेतकऱ्यांच्या जीवितशी खेळला तर याचे परिणाम तुम्हाला नक्की भोगावं लागतील. आणि हे आंदोलन करत असताना जो उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी सगळ्या शेतकरी बांधवांनी दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्याप्रमाणे जर येत्या 15 दिवसांमध्ये जर दुधाच्या दरामध्ये जर वाढ झाली नाही तर 15 तारखेला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. ते आंदोलन फक्त आणि फक्त जवळच्या चौफुलीपुरतं मर्यादित न राहता संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये ते आंदोलन छेडलं जाईल. त्या आंदोलनाचा उद्रेक, त्याचे होणारे परिणाम हे शासनाने लक्षात घ्यावे. लवकरात लवकर 15 तारखेच्या आत आमच्या शेतीच्या दुधाच्या भावाला योग्य प्रमाणात भाव वाढ झाली पाहिजे, अन्यथा हे आंदोलन 15 तारखेला उग्र रूप धारण करेल अशी शासनाने याची दखल घ्यावी, इतकी आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकऱ्यांच्या वतीनं आज एक प्राथमिक स्वरूपात आपण छोटंसं आंदोलन केलं. छोटंसं आंदोलन करण्याचा मागचा हेतू एकच होता का जे झोपलेलं सरकार आहे का शेतकरी रात्रंदिवस काबड कष्ट करतो आणि त्याच्या दुधाला भाव मिळत नाही. मोदी सरकारनं जाहीर केलं उत्पादन खर्चाच्या 1.5 पट भाव देऊ. आज राऊरे कृषी विद्यापीठानं उत्पादन खर्च 36 रुपये पर लिटर काढलेलं आहे उत्पादन खर्च. आणि जर 36 रुपये उत्पादन खर्च असन तर त्याच्या 1.5 पट भाव आपला 55 ते 60 रुपयापर्यंत जातो. आमची एवढी अपेक्षा नाही, आम्हाला 40 पर्यंत फक्त भाव द्यावा. आणि सरकार जर भाव देण्याच्या मनस्थितीत नसल, अनुदानाचं आम्हाला फक्त गाजर फेकीत असल, पण शेतकऱ्याची ही पण ताकद आहे का सरकार बदलण्याची ताकद आहे. आणि शेतकऱ्याची जर दखल नाही घेतली तर ह्या अधिवेशनात तर शेतकरी आमचा काही करू शकतो हे लोकसभेत दाखवून दिलेले आणि पुन्हा दाखवण्याची वेळ येऊ नये या सरकारला हीच विनंती करतो. आणि आमच्या गोरगरीब दूध उत्पादक शेतकरी दखल घ्यावी.